अरे तुला भूक लागली तर भाजी आणि भाकरी करून खायला घालायला तुझी बायको आहे. तुझं अंग दुखायला लागलं तर तेल मालिश करून द्यायला सुद्धा तुझी बायको सदैव तयार आहे. पण माझ्याकडे काय रे? माझ्याकडे तर कुणीच नाही. अरे नुसत्या चार भिंती आणि छप्पर म्हणजे घर नसपर आहे बाबा. दानशूर व्यक्तीची लक्षणं काय असावी? चोळ्या, एक तर दानशूर व्यक्तीला गर्व नसावा. आपण दानधर्म करून लोकांचं काहीतरी भलं करतो असा वृथा अहंकार त्याच्या ठाई नसावा. कारण आपण दानधर्म करणारे कोणी नसतो रे, सगळा करता करविता तो. काय करतोयस? आत्महत्या करतोय. का आहेत माझी काही कारण? तुम्ही काय विचारताय? जर का तुझ्या आत्महत्येचं कारण कळलं तर आम्ही तुला काही मदत करू शकू, ज्याच्यामुळे कदाचित तुझा निर्णय बदलेल. ठीक आहे, सांगतो. काही वर्षांपूर्वी माझी बायको वारली, तेव्हापासून एकटेपणाचंच आयुष्य जगतोय आणि एकटाच राहतोय. खरं सांगू, अहो एकटेपणाचं आयुष्य म्हणजे शाप असतो, शाप. अहो मग साथ मिळावी म्हणून दुसरं लग्न का नाही केलं? केला ना, तोही प्रयत्न केला. हो पण मुलगी कुणी देत नाही, काय करू मी? ठीक आहे, आम्ही एका व्यक्तीकडे चाललो आहोत. दानशूरतेबद्दल त्याची ख्याती आहे. आजपर्यंत त्याच्या घरून कुणीही रिक्त हस्तानी परत गेला नाही असं म्हणतात. तुम्ही आमच्या बरोबर चला, तो तुम्हाला द्रव्याची मदत करेलच. शिवाय तुम्हाला अनुरूप अशी सहधर्मचारिणी मिळण्यास सुद्धा कदाचित त्यांची मदत होईल. आमच्या बरोबर यायला तर काय होतंय तुम्हाला? ठीक आहे, बघूयात, हाही प्रयत्न करून बघूयात. चला चला तर. आपले आभार कसे मानावेत हेच समजत नाही. आत्महत्या करून जीवन संपवावं हाच माझ्या दुःखाचा मार्ग मला वाटला, पण तुम्ही मला नवीन मार्ग दाखवून दिलात. निराश होऊन आयुष्य संपवण्यापेक्षा मला हवं ते मिळू शकतं हे तुम्ही मला दाखवून दिलं, तेव्हा माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करून देणाऱ्या त्या दानशूर माणसाला भेटायला मी निश्चित उत्सुकच आहे. तुमची उत्सुकता मी समजू शकतो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, पण इच्छा पूर्ण झाल्यावर मात्र तुम्ही स्वतःला सांभाळा. पण म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे मला काही समजलं नाही. ते वेळ आल्यावर कळेल, फक्त माझे शब्द लक्षात ठेवा. अजून किती लांब जायचंय? हे काय हाकेच्या अंतरावर आहे. अजून तुमच्यासारख्या एका व्यक्तीला भेटायचंय आपल्याला. चला चला, लवकर लवकर पाय उचला. किसन, तर काय रे गाड्या? सर डोक्याला हात लावून काय बसलाय? तर काय सांगू गोप्या तुला, गेल्या वर्षापारमध्ये या वर्षी बी माझं समज शेत पावसानं धुवून नेलं र. अरे लईच नुकसान झालं दिसतंय. होतं नव्हतं ते समजच गेलंय बघ. वर्षभराची मेहनत माझी पाण्यात गेली. अरे होतं नव्हतं ते समज त्या शेतीत घातलं. म्हणलं पीक हाताला आलं तर वसूल होईल. नशीब नशिबानं पुन्हा जागा दिला. आता काय करू मी? माझी बायका पोरं उपाशी मारतील र. लक्ष्मी चिंता करू नका ग, मी करल काहीतरी. अरे असं आतपाय काढू नकस. अरे मग काय करू म्या? देव बी माझी कसली परीक्षा बघतोय काय कळना. अरे कधी मिटणार माझ्या मागचे येदळींदर? हा समज नीट होईन, देवावर विश्वास ठेव. आता त्याच्यावरच भरोसा आहे र. नाही तो वैतागून कवाच जीव दिला असता म्या.
स्वामी अजून किती लांब जायचंय? म्हणजे पोहोचलो का आपण? अजून मुख्य ठिकाणी पोहोचायला अवकाश आहे, पण त्या आधीच्या महत्वाच्या ठिकाणी लवकरच पोहोचू आपण. महत्वाचं ठिकाण कोणतं? म्हणजे आपल्याला तिथे जाऊन काही काम करायचं आहे. मगाशी सांगितलं ना, त्या तिथे आपल्याला एक व्यक्ती भेटेल, त्या व्यक्तीला बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचंय. चला. चल येतो मी. अरे मीठ भाकर खाऊन जा, नको उशीर होतोय, शेतावर पण जायचंय. असं म्हणतो. बर ये. काय रे किशन, काय म्हणतोस? बरं आहे जी. अरे जी काय जी, गेल्या वर्षी कर्ज घेतलेलंस ना, व्याज पण फेडलं नाहीस, त्याचं व्याज वाढत चाललंय, कधी फेडणार आहेस? तसं नाही जी, ह्या वर्षी समधी पीक पावसाने वाहून गेल्या हो. अरे सोड, बऱ्या बोलायना पैसे जर दिले नाहीस ना, तर पैसे वसूल करण्याचा दुसरा मार्ग माझ्याजवळ आहे. जर आज पैसे दिले नाहीस ना तू, तर तुझ्या घरावर जप्ती आणावी लागेल मला. घरावर जप्ती? नाही नाही, असं करू नका हो. मला मुदत द्या, दया करा माझ्या. मुदत? आणि तुला? अरे हाट, चल मुकाट्याने पैसे काढ. पैसे नाहीत माझ्याजवळ. आय चान, पैसे नाहीत? पैसे नाही माझ्या काय? अहो खरं सांगतो. आय चान बघ, दोन दिवसात पैशाची सोय झाली पाहिजे, नाहीतर माझ्याशी गाठ आहे तुझी. कळालं ना? चल. काय करू रे देवा, सावकाराचं कर्ज फेडायला बी पैसा पाहिजे, लक्ष्मीवर उपचार करायचं तरी पैसा पाहिजे, आणि माझ्याकडं काहीच नाही. मागातलं वर्ष घरातली भांडी आणि दागिने ऐकून काढलं, आता हे वर्ष कसं काढू? ऐकायला बी काही शिल्लक नाही. बायका पोराचा असा हाल माझ्यामुळे वाट्यात जागाय नालायकच आहे मी. अरे त्यांना दोन वेळचं खाय देऊ शकत नाही, पण त्यांना असं मरताना तरी कसं बघू? लक्ष्मी, तुझा नवरा जगाय नालायक आहे. खरे हे तुमच्यापेक्षा आधी मीच मरतो, बाय मीच मरतो. ए थांब, काय करतोयस? नाही, मला अडवू नकासा. वैतागलोय जीवाला, म्हणून इथे जीव देतोय. का आयुष्याला एवढा का कंटाळलास? कंटाळू नको तर काय करू, रोज काय ना काय अडचण. दोन वर्ष झाली समधी शेती त्या पावसाच्या पाण्यात वाहून जातीया, घरी बायको आजारी, डोक्यावर सावकाराचं कर्ज, घरातली 11 बाळाला काय घालायला काय नाही, पैसा नाही, म्हणून कटळून जीव देतोय मी. सांगा की कसा जगू आणि का जगू मी? अरे वेड्या, आयुष्यात संकट येतच असतात, त्यांना धैर्याने तोंड द्यायचं असतं, त्यांच्यावर मात करायची असते. अरे त्यांच्याकडे पाठ फिरवून भेकडासारखं पळून जायचं नसतं. मी काय करू तुम्हीच सांगा. पैसा नाही ही तुझी समस्या आहे ना? ठीक आहे, आम्ही एका दानशूर माणसाकडे चाललो, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याच्याकडे तू तुला हवा तेवढा पैसा माग, तो तुला देईल. आता तर नाही ना जीव देणार? आता पैसे मिळाले हो, मी कशाला मरेन वो. ठीक आहे, चल तर मग आमच्या बरोबर. चल. तुम्हाला एक विचारू? विचारा. आम्ही त्या दानशूर व्यक्तीकडे काहीतरी मागायला चाललोय, पण तुम्ही का चाललात? आम्ही त्याची दानशूरता पाहायला चाललो. कशी?
म्हणजे तुम्ही बी त्यांच्याकडे काय मागणार आहे का आमच्यासारखं? नाही, आम्हाला काहीही मागण्याची आवश्यकता नाही. तो दाता आम्हाला सर्व काही देतो. हो, पण अजून किती वेळ चालत राहायचे? ते तिकडे घर दिसतंय ना, तिथे विचारूया. तिथे काही काळ विश्रांती घ्या तुम्ही, मग पुढे निघू. चला. माई, आम्ही वाटसरू होतो. चार गाव पलटून आलोय, पुढल्या गावाला चाललोय. किती दूर आहे सांगू शकाल का? चार मैलावर गाव आहे. अहो नाही, यांचं वय झालंय, त्याच्या काही लक्षात राहत नाही. म्हणजे मी समजलो नाही. चार नाही, अहो दोन मैलावर गाव आहे. आभारी. माई, माई जरा पाणी मिळेल का? स्वामी, त्या झोपडीतल्या म्हातारीचं बोलणं ऐकून तुम्ही हसलात का? त्या म्हातारींनी जे केलं ते आम्हाला रोज करावं लाग. म्हणजे चार असो किंवा चाळीस, तरीही दोनच मई. चला. ओ भाऊ, अहो ती म्हातारी म्हणली तसं आपण चांगलं दोन मैल चाललोय की. प्रत्येक गाव काय अजून कुठं दिसायला तयार नाही ना. मला वाटतं ती म्हातारी आपल्याशी खोटं बोलली असेल. चालून चालून पायाचे तुकडे पडायची वेळ आली. खरे, उगच खोट्या आशेवर चालतोय आपण. हा ना, आणि त्या म्हाताऱ्याला बी ती नाही तसं बोलली हो, पण तिने तरी नीट सांगितलं का आपल्याला का गाव किती लांब येते? आता या वसाड रस्त्यावर विचारणार तरी कुणाला हो. काय करणार आता, गाव येईपर्यंत चालत राहायचं असच. हो हो भाऊ, तो गा वाटसर येतोय. अहो भाऊ, भाऊ जरा इकडे या ना. अहो गाव किती अंतरावर आहे? दोन मैल. दोन मैल? अरे देवा, दोन मैल. माझ्यात तर आता चालायचे त्राणही शिल्लक नाहीत. आपले बी पाय मोडलेत. आता आपण काय अजिबात चालणार नाही. हा ठीक आहे, आयुष्य आनंदात घालवायचं की ते संपून टाकायचं हे तुमच्या हातात आहे. नाहीतर आत्महत्येचा मार्ग तुमच्या समोर आहे. चोळ्या चल. नाही नाही. हो भाऊ, स्वामी, ती म्हातारी तर खोटं बोललीस, पण तो म्हातारी खरं बोलला नाही. म्हणजे चार मैल म्हणतात, चार मैल तर चालून झाले, पण गावाचा कुठं पत्ताच नाही. चोळ्या, त्या म्हाताऱ्याला म्हातारपण आलं नव्हतं. तो खरंच बोलला. म्हातारीने पाहिलं, वाटसरू दमलेले. शिवाय तुम्हाला भुकाही लागल्या होत्या, म्हणून तिने आपलं सांगितलं दोन मैल. नाही कळलं ना? नाहीच कळायचं तुम्हाला.
असं पहा. अरे रस्ता लांब लचक असतो पण तो कधीच संपणार नाही एवढा लांब लचक नसतो. ध्येय गाठणं कठीण असत पण अशक्य नसत. साधना तर करायलाच हवी, ती दुर्गम असेल पण असाध्य नसते. म्हणून चालत राहावे, रस्ते मिळत जातात. म्हणून चालत राहा. चला. गोपाळ शेठचा वाडा हाच का? हो, मी गोपाळ शेठ. आपण? आम्ही दूरदेशीचे पांथस्थ आहोत. दानशूरतेची आपली कीर्ती ऐकून आम्ही इथवर आलो. तुम्हाला सांगतो, यांनी कित्येकांना मदत केली आहे. यांच्यामुळे कित्येकांचं भलं झालंय. आजपर्यंत या दारातऱ्याला कुणीही रिकाम्या हाताने परत गेलेला नाहीये. आपली हीच कीर्ती ऐकून आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत. बोला, मी आपल्यासाठी काय करू शकतो? या दोघांना आपल्याकडून दानाची अपेक्षा आहे. असं होय, काय हवंय तुम्हाला? आणि तुला काय हवंय? तुम्हाला काय हवंय? आम्हाला कशाचीही गरज नाही आणि आम्हाला कशाची आवश्यकता भासली तर तो आमचा बाप वर बसलाय, तो आम्हाला सगळं दे. आणि त्याच्या मनात नसेल तर कुणीही कितीही दिलं काही उपयोग नाही त्याचा. हो, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? आमच्या शेठजींचा अपमान करताय तुम्ही. थांबा, ते आपले पाहुणे आहेत, त्यांचा अपमान करू नका. चलो, हमारा काम हो गया. थोडा पाव चलते. चलो. असा हातात न्यावा वय तुमच्याकडे गाठवले तर त्याच्यात ठेवा की म्हणजे घरापतूर नीट जाईल. आणि इकडे चोळ्या तुझ्याकडे गाठवडे असू दे, पहिली माझ्या हातात राहू दे. पण स्वामी, तुम्ही कशाला उगाच? कळेल तुला वेळ आल्यावर. चल. अरे पण तुला आमच्या शेठजींनी अटक करायला सांगितले. अरे मी काय केलं? ए बाबा, ओ भाऊ सांगा की. मालक, आत्ता बरोबर माणसाला घेऊन आलो. मूर्खा, तू पुन्हा दुसऱ्या माणसाला पकडून आणलायस. पण मालक, मी गेलो तेव्हा ह्याच्याजवळ पण काहीच नव्हतं. हे बघ, याला पुन्हा तळघरात डांबून ठेव, समजलं? चल जा.